माझं नाव रवी, मी लल्लूबाय कंपाऊंडमध्ये राहतो मानकूरमध्ये. या लल्लूबाय कंपाऊंडमध्ये खूप प्रकारची लोकं राहतात, परेलवरून आलेली राहतात, पीडमेलो रोडहून आलेली राहतात, आणि काही लोकं महालक्ष्मीहून आलेले आहेत, काही लक्ष्मीहून ग्रँड रोडहून आलेले आहेत. मी पहिले पीडमेलो रोडला राहायचो, कर्नाक बंदर व्ही टी साईडला. तिथे खूप कम्फर्टेबल लाईफ असायची आमची. जब हम छोटे थे तो जब वो घर तोड़ने ऐसा आते थे ना, तो हम लोग को बहुत गुस्सा वगैरह आता था, क्योंकि वो घर तोड़ रहे और हमें अच्छा नहीं लग रहा था कि हमारा घर टूटा जा रहा है. तो हम कभी कभी क्या करते थे, स्टोन्स वगैरह बच्चे बिच्चे लेके, लकड़ी विकड़ी लेके गाड़ी वीड़ी पे मारते थे. तो हम लोग नादान थे, हमें कुछ पता भी नहीं था कि क्या रूल्स रेगुलेशन गवर्नमेंट के क्या रहते हैं क्या नहीं. तो हम लोग पीछे भागते थे, तभी एक चड्डी है वो सब ऐसे थे, हम लोग तो पीछे वगैरह भागते थे. और हमारे माँ बाप भी बहुत ब्रेव थे उस टाइम, घर भीर नहीं तोड़ने देते थे, कभी कभी झगड़ा भी करते थे. पहिली जी म्युन्सिपाल्टी यायची ना, ते हप्त्यातनं तीन वेळेस येणार आणि तीन वेळेस तोडून जाणार. दगड्यासुद्धा चुलीची घेऊन जाणार, भांडी घेऊन जाणार, समजा काय घरात असेल वस्तू ती घेऊन जाणार, वरचे ते चटाय बांबू टाकलेले ती पण घेऊन जाणार. मग आम्ही रोडवरती बसलो, पुरंच आंदोलनच करून टाकलं, तिथं भेलोच नाही आम्ही. पोरं बाळं सगळी रस्त्यावरच पसारा सगळा आणून टाकला. तीन दिवस करपी लागली आम्हाला, मिलिटरी मागवली, वाटेल ती काय काय केलं त्या लोकांना, पण आम्ही हटलो नाही तिथे. एवढी एवढी माझी केस लांबली, ते सुटल्यात काय काय झाले काय, मला काहीच नाही. दूध सांडली, वाटेल ती सांडली, धरायची अशी तीच अशी लावायची, हातानं त्याला हाणायचीच नाही, त्याचं पकडून पॅन्टमध्ये हात घालायचा मागून, तेच कोपरखळे अशी मारायची. असा हे कुकू लागला इथं, ती मला काय वाटलं की माझं रक्तच निघाले. बीएमसीवालीच्या गाडी आली होती, घेतलं एक दांडकं त्याचं पुढची काचं फुलडी. मग दुसरी म्हणाली, अहो तुमच्या ह्याला कुकू लागलाय, चला तिकडं, अहो कुकू लागलाय तुमच्या ह्याला, असं म्हणायला लागलं. आणि तुम्ही सांगतोय की ही पुटपट सोडा, मला वागायला जागा नाही, म्हणजे तुझ्या वागण्याची तुला काळजी, त्या माणसाची काळजी नाही. पोरं बारकी बारकी आहे त्याची काळजी नाही, उन्हामध्ये बसतात, उन्हामध्ये खातात. मागून आम्ही आणत होतो, मागून सगळ्या याच्यामध्ये जगामध्ये सगळ्यात मागाय जायचो, आणि मागून आणून आम्ही पोरं जगवली. जेव्हा आम्हाला नोटीस आली का तुम्हाला मानकूरला घरं भेटण्यात आलेले आहेत, मागे 15-20 दिवसाच्या अगोदरच ना आम्ही घर बघायला आलेलो इथे. हे परेलून आले, ह्यांचा आम्ही परिचय घेतला, कशी कम्युनिटी काय ते सर्व यांना विचारलं पहिलं. जेव्हा आम्ही विचारलं तेव्हा सर्व म्हणजे कम्फर्टेबल लाईफ यांची चालू होती. जेव्हा आम्ही इथं आलोत, म्हणजे आमचे काही लोक मिळून ना त्या दुसऱ्या लोकांमध्ये मिळून इथे पूर्ण हे झाले, वांदे झाले इथल्या पण लोकांचे, पुन्हा यांचे पण वांदे झाले. आम्ही पहिलं राहायचो ना विटीला, तिकडे म्हणजे आमची ओळख वगैरे हंडी वगैरे तिथं आम्ही दरवर्षी होणार, तिकडे जातो. आज लास्ट दिवशी मग 10-9 प्रॅक्टिस चालू होणार, आज लास्ट प्रॅक्टिस. 12 वाजल्यानंतर तिथे जन्माष्टमी, 12 एक पहिली दहीहंडी फोडणार.
आणलं ती टाकलं. आपण घरातला केर नेऊन कसा उकरण्यावर टाकतो या, तसे आणून लोक टाकले. काय नाही काय नाही काय नाही, त्यांनी काही विचारच केला नाही, आम्हाला बघाय सुद्धा आली नाही. तर या जाग्यामध्ये भीती वाटायची, कुणी काय म्हणल, कोण काय बोलल, काय रस्ता चांगला नाही इथं, हे एरिया चांगला नाही इथं. कारण का पोलिसांना असं वाटतं की जरासा ते काय घोळका उभारला इथे या कम्युनिटीमध्ये, काय ना काय लपडा होतो, म्हणजे ते असे अज्युम करतात. रोज ते दिवसातून एक वेळा तर राऊंड मारतात, राऊंड असतोच तिकडे कंपल्सरी. कारण का इथे मीन्स त्यांच्याकडे खूप केसेस आहेत त्या गल्लीतल्या. इथे जास्त लपडे काय ते बोलतात ना मॅटर वगैरे, मोठे मोठे मॅटर इथे या गल्लीत झालेले आहेत, बाकी कुठे नाही. एका कुटुंबामध्ये पाच पाच सहा सहा सात सात आठ आठ माणसं आहेत, मग एकच कमी होणारे आहे. एका माणसाच्या जीवावर एवढे माणसानं बसून खायचं कसं भागणार. आता हे पाऊस लागला झालं बसलो घरामध्ये. लोक 3-4 कामाला सकाळी उठून जाते ती. त्याच्या घरामध्ये 4 माणसं जरी असली तरी त्याचं गाडी भाडं वाढतंय, खर्च वाढतोय. एक माणसं असली तर त्याच्यात 10 माणसं खाणारी आहे ती घरात बसून. मग त्या कमविणाऱ्याच्या मागं मेंटेनन्स आहे, तिथले मेंटेनन्स आहेत. मेंटेनन्स जाईना वर्षे वर्षे दोन दोन वर्षे खायला मोतल लोक झाले ती. काय नाही आम्हाला काही उपयोग सुद्धा ह्याचा नाही. आम्हाला तेच बरं होतं, आमचं झोपडंच बरं होतं. हा याच्यापेक्षा हे धित आल्यापासून माणूस एवढं बर्बाद झाले ना विचारू नका. एक मणी कुणाच्या बाईच्या अंगावर राहिला नाही. हा काय करायचं मग, आता 4-4 पोरं असल्यावर घरात कमीणारे नसल्यावर काय ते सोनं कोण कशाला बघते ते. काय काय लोक घर सुद्धा ऐकून गेली. हा मग काय करणार लोक, काय खात्याली काय धंदा पाणी आम्हाला इथं नाही जवळ नाही, आम्ही काय धंदा करायचा बसून. आता काल का परवाशीत नवीन लोक आलेत ग्रांट रोडून बिल्डिंगमध्ये राहायला, त्यांचे पण ओळख झाले, ते पण सहभाग झालेत आता आमच्या दहीहंडी करण्यासाठी. चांगले कार्यकर्ते आहेत आणि ते कसं जरा फिजिकली फिट पण आहेत ते पोरं, त्यांना ऑलरेडी पहिल्यापासूनच प्रॅक्टिस आहे ना. आम्ही जस्ट 5-4 वर्ष झालं असताना आम्ही दहीहंडी करतो, त्यांना ऑलरेडीपासून प्रॅक्टिस आहे, त्यामुळे ते जरा कसं टेक्निकने उठतात दिसतात. बरं झालं मेजॉरिटी जरा आली आमची, सपोर्ट झाला आहे. आणि आम्ही या आम्ही परफेक्टली सांगू शकतो शॉर्टली की आमची सरकार लागू शकतो.